महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील कोचिंग क्लासेस संचालक स्वतः उच्च शिक्षित असून शासनाच्या धोरणामुळे चांगली नोकरी न मिळाल्याने हिमतीने क्लासेस व्यवसाय विकसित करतात। गुणवत्तापूर्ण अध्यापनाच्या कार्याबरोबरच सरकारला 18% GST भरून भरपूर इन्कम टॅक्स, कमर्शियल घरपट्टी, कमर्शियल वीज आदी रूपाने महसूल देतात। कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच जागा भाडे किंवा हप्ते, जाहिराती, विद्यार्थ्यांना सोयी सुविधा आदी करताना बचत फारच कमी होते। त्यामुळे राज्यातील काही अपवाद सोडले तर स्पर्धेमुळे असंख्य क्लासेस संचालक सध्या अडचणींना सामोरे जात आहे। असं असलं तरी ते विद्यार्थ्यांना मोठं यश मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान त्यांच्यामुळे टळत आहे, निकालातही वाढ होते। प्रवेश तसंच स्पर्धा परीक्षांना त्यांच्या मार्गदर्शनानं विद्यार्थी यशस्वीरित्या सामोरे जातात। राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम पिढी घडवण्याचं काम करत असून सुद्धा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे यांनाही अडचणींना तोंड देत जगावं लागतंय। त्यातच सर्वच क्षेत्रात प्रचंड महागाई वाढल्यानं या लोकांना भविष्याची खूप चिंता लागून राहिली आहे। पुरेसा आर्थिक स्रोत उपलब्ध नसल्यानं स्वतःच्या वृद्धापकाळाची चिंता लागते। यावर उपाय म्हणून जर शासनाने या व्यवसायास राजमान्यता देऊन त्वरित नोंदणी करून लायसन्स स्कीम आणून नोंदणीकृत क्लासेस संचालकांसाठी एखादी पेन्शन योजना सुरू केली तर निश्चितपणे यांना मोठा दिलासा मिळेल। तर या सर्व बाबींचा विचार करून आमची नोंदणीकृत क्लासेस संचालकांची संघटना या पत्राद्वारे आपणास मागणी करत आहे की पेन्शन योजना की जिच्यामध्ये सरकारच्या पुढाकाराने एखादं पेन्शन खातं राष्ट्रीयकृत बँकेत उघडून तरुण आणि मध्यमवयीन क्लासेस संचालक हे स्वतः त्यात काही बचत दर महिन्याला जमा करतील व सरकार काही अनुदान जमा करून वयाच्या 60 नंतर एक ठराविक रक्कम दरमहा पेन्शन म्हणून क्लासेस संचालकांना देईल। आम्हाला जाणीव आहे की सरकार सरसकट सर्वांना पेन्शन देऊ शकत नाही, पण अशी एखादी योजना मात्र निश्चितच राबवू शकते। तरी आमच्या या मागणीवर त्वरित निर्णय घेऊन आम्हास कळवावं ही नम्र विनंती। त्यांनी अत्यंत मेहनतीने कोचिंग क्लासेस विकसित केलेले आहेत, परंतु हे कोचिंग क्लासेस घेताना ते सरकारला मोठ्या प्रमाणात GST भरतात, इन्कम टॅक्स देतात, घरपट्टी, लाईट बिल हे त्या ठिकाणी कमर्शियल भरतात, अनेक प्रकारे महसूल हा सरकारला या क्लासेस संचालकांकडून जातो। परंतु क्लासेस संचालकांना हे करताना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांच्या तरुणपणामध्ये बचत होत नाही। म्हणून आमची संघटनेतर्फे सरकारला ही विनंती आहे की आम्हाला थेट पेन्शन त्या ठिकाणी सरकार देऊ शकत नाही, परंतु एखादी पेन्शन योजना मात्र सरकार राबवू शकते। त्या योजनेनुसार जर का सरकारने एखादं पेन्शन खातं आमच्या जे नोंदणीकृत क्लासेस संचालक आहेत यांच्यासाठी सुरू केलं तर क्लासेस संचालक ही काही रक्कम त्या खात्यात जमा करतील, सरकारने काही अनुदान द्यावं आणि ह्या पेन्शन खात्यामधून वयाच्या 60 नंतर हे जे तरुण आणि मध्यमवर्गीय क्लासेस संचालक आहेत यांना वयाच्या 60 नंतर सरकारने ही पेन्शन त्या ठिकाणी द्यावी ही योजना आम्ही सरकारला सांगत आहोत। जर सरकारने याच्यावरती योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला तर आमच्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे राज्यभर सरकारला सहकार्य त्या ठिकाणी करण्यात येईल। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी, नाशिक।